लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिन म्हणजे जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। जगातील आदिवासींच्या जागृतीसाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो। नाशिक जिल्ह्याबरोबरच नाशिक शहरात आज अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। नाशिकच्या सातपूर भागात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी दिनानिमित्तानं आदिवासी बांधवांनी नाशिक न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जागतिक आदिवासी गौरव दिन त्यानिमित्ताने मी जगातील सर्व भारतवासियांना आणि आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या 30 वर्षापासून संयुक्त राष्ट्रसंघाने सन 1994 पासून आदिवासी दिनाची स्थापना केली। त्यांनी आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी 192 देशांनी विधानसभेत प्रस्ताव मंजूर करून आदिवासी समाजाला 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले। परंतु आदिवासी समाज हा मागासलेला असल्या कारणाने आणि जनजागृती नसल्याने आजपर्यंत जागतिक आदिवासी दिन हा काय आहे हे कोणालाही समजत नव्हते। पण गेल्या काही वर्षापासून जागतिक आदिवासी दिन भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला लागला। सातपूर गावात हा जागतिक आदिवासी दिन यापूर्वी कधी झालेला नाही। आम्ही प्रथमच जागतिक आदिवासी दिन साजरा करतो आणि यापुढे आदिवासी समाजाचे जे जे कार्यक्रम असतील ते मोठ्या उत्साहाने इथे साजरे करण्यात येतील एवढे बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। दरम्यान आदिवासी समूहाची भाषा संस्कृती अस्तित्वाचे संरक्षण करण्यासाठी आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय। नाशिक शहरात विविध ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होत असून त्यानिमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं दिवसभर शहरात आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।